पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल संध्याकाळी 7 वाजताच्या दरम्यान एक व्यक्ती अवैधरित्या दारू वाहतूक करणार असल्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांना गोपनीय माहिती मिळाली होती। यावरून कुरपाड पोलिसांनी सापळा लावला असता सायंकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान बावचीवरून येडे निपाणी मार्गे शिराळाकडे जाणारी मारुती ओमनी गाडी क्रमांक MH10AN2970 या गाडीची झडती घेतली असता 50,000 रुपये किमतीची देशी दारूचे 20 बॉक्स आढळून आले। यावरून पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली असता ही दारू बावचीवरून आणली असून लाडेगाव कर्वे व शिराळा येथे विक्री करणार असल्याचे चालक रंजित बाजीराव माने यांनी सांगितले। यावरून अवैधरित्या दारू विक्रीसाठी घेऊन जात असल्याची पोलीस कॉन्स्टेबल दीपक शिंदे यांनी फिर्याद दिली असून गाडीसह एकूण 2,20,000 मुद्देमाल जप्त केला आहे। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहेत तर सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 12 वेळेस अवैधरित्या वाहतूक व अवैध धंद्यांवर कारवाई करून आपल्या कामाची चुणूक दाखविली आहे। तर पोलीस निरीक्षक अनिल पाटील, असिस्टंट सुधा कोतिटकर, पोलीस निरीक्षक भूषण महाडिक, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पाटील, पोलीस निरीक्षक सुरेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन पाटील यांनी कारवाई मध्ये सहभाग घेतला आहे। आज दिनांक 20 जुलै 2020 रोजी पोलीस स्टेशन असताना आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की एडी फाटा ते वशी या ठिकाणी जाणाऱ्या रोडवरून एका ओमनी वाहनातून अवैध दारूची वाहतूक होणार आहे। त्यानंतर आम्ही तात्काळ त्या रोडवर जाऊन पेट्रोलिंग करत असताना सदरची ओमनी कार नंबर MH10AN2970 ही गाडी त्या ठिकाणी आली। सदर गाडीला आम्ही थांबवून विचारपूस केली, चालकाकडे विचारपूस केली असता सदर गाडीमध्ये आम्हाला अवैध देशी दारूचे 20 बॉक्स साधारण 49,920 रुपयाचा मुद्देमाल मिळाला। तसेच सदर गाडीची किंमत 1,17,000 असा एकूण 2,19,920 रुपयाचा मुद्देमाल त्या ठिकाणी आढळून आला। सदर वाहन चालकासह वाहनाला अनेक देशी दारूचे बॉक्स पोलीस स्टेशनला आणून त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केलेला आहे। एमसीएन न्यूज करिता एकनाथ कांबळे, सांगली।